तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना या ना माझ्यापाशी बघा एक वेळेस कसा करतोय काय होतोय मायनस पॉइंट किती येत काय काही काही लाईटचा का प्रॉब्लेम कमी पण पन? पन्नास हजार मी बी गपत असते नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे व्यवसाय फक्त उच्च शिक्षित लोकांनी आणि शहरात राहणाऱ्या लोकांनीच करायचा का अजिबात नाही शेतकरी सुद्धा व्यवसाय करू शकतो तोही खेड्यामध्ये बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे एका शेतकऱ्यानं आपल्या जनावरांच्या कोठ्यात एक व्यवसाय सुरू केला आहे जो शेतीपूरक आहे या व्यवसायाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याने सबंद महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक कमवलं आहे तो व्यवसाय कोणता कशा पद्धतीत चालवला जातो तोही जनावरांच्या गोठ्यात आज आपण पाहणार आहोत एका शेतकऱ्याचं व्यवसायकड पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया तो व्यवसाय आणि त्याची पद्धत ठोकरे पाटील शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना आपला पूर्ण परिचय सांगा राम राम शेतकरी बांधवांनो मी सिद्धेश्वर महादेव ठोकरे राहणार पिंपळनेर तालुका जिल्हा बीड मी माझ्या शेतामध्ये म्हणजे माझ्या गोट्यामध्ये ट्रे सेडलिंग ट्रेचा उद्योग चालू केलेला आहे आणि ते व्यवस्थित पद्धतीने करतोय आणि शेतीपूर्वक व्यवसाय असल्यामुळे व्यवस्थित म्हणजे थोडस काय आहे जनावरांच्या गोट्यात आणि ट्रेचा व्यवसाय ही संकल्पना नेमकी काय सुचली हे शेती करत असताना समज मी माझा आता शेळी पालनाचा व्यवसाय आहे आणि शेतीचाही चांगला आणि मला माळव्याचा ह्याचा छंद असल्यामुळे आणि माझं कसं असतं रोपाटिकेच्यावर कंटिन्यू जाणं असतं काही मित्र आहेत माझे त्या ह्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये मित्र असल्याच्यानंतर कधी कधी म्हणजे माळव्याचे आपल्याकडे पूर्ण माळवं असतंय त्याच्यामध्ये काय केलं की के के जे काय ट्रे हे जे बनवतं त्यांना विचारलं हे आव कुठून आणतायत काय भाव काय कसं याची काय मार्जिंग असते त्याची पूर्ण चौकशी केली आणि त्यांनी विचारलं हे कंटिन्यू आपल्याला लागतं आहे समज आणि हे बनायला म्हणले ह्याची काही नाही एक मशीन येते असं मित्राकडून सल्ला घेऊन त्याची पाहणी करून एक दोन जागेवर पाहितलं आणि ती मशीन आपण स्वतः आणली आणि ते आता व्यवस्थितपणे समज मी चालवतो बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण सर्कलमध्ये माझे ट्रे सध्या महाराष्ट्रामध्ये कुठं एकदम म्हणजे न हिजक आणि क्वालिटी एकदम असे म्हणजे तसं नाही आपण प म्हणजे मालाचे बी हे केले शेतीपूर्वक आपण हे करत असताना एकदम व्यवस्थित क्वालिटीचे असल्यामुळं मागणी खूप आहे व्यवस्थित चाललेलं आहे एकदम म्हणजे अशी अशी ती संकल्पना मला सुचली हे जी शेडलिंग ट्रे आहेत याचे उपयोगाबद्दल का काय सांगायला कुठं कुठं वापरत येतात आता हे पहिले जे आपण शेती करत होतो पहिले आपले जे समज जे शेती करायचं समजा ह्याच्यानंतर तर त्या टायमिंगमध्ये काय करायचं समज वापे खांदायचे रोप टाकायचे आणि ते रोप लावायचं योग्य आलं की नंतर म्हणजे मग शेतीमध्ये लावत होते पण आता हे नर्सरीची पद्धत निघाली आता नर्सरी जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये ते काय कोकोपीठ आणि ते तयार करून जे रोप तयार करतात अतिशय त्याची मागणी जास्त आहे तेच रोप पूर्ण काय आता कुणी काही वाप्यावर ह्याच्यावर कुणी काय लावत नाही बरोबर आणि आता ते पूर्ण काय करते त्या पद्धतीने त्यामुळे त्याला मागणी खूप आहे मागणी खूप असल्यामुळे मग ह्याचा उपयोग भरपूर प्रमाणात आहे अगदी बरोबर हां तर त्याच्यामुळे ते, ते, ते चालू आहे शेतकरी बांधवांनो जेव्हा आपण पूर्वी पारंपरिक शेती करायचो तेव्हा काय व्हायचं जसं मिरच्या असतील दोडक्या असतील बटाटे असतील किंवा कुठलेही माळो असतील त्याला वापे करायचे त्यात रोप टाकायचं आणि जेव्हा ते लावण्यायोग्य होईल ते उचलायचं आणि शरीर नेऊन लावायचं शेती करण्याची पद्धत बदलली आता तुम्ही रोपावर आलात म्हणजे तुम्ही प्रत्येक माळो लावायचं म्हणलं ट्यास्तिल, ट्यास्तिल मग टमाटे असतील बटाटे असतील किंवा दोडके किंवा इतर असेल ते रोपाच्या स्वरूपात घ्यायचं आणि मग लागवड करायची मग एवढी संख्या वाढली आणि ते रोप तयार करण्यासाठी त्याला लागते सेडलिंग ट्रे मग ही मागणी वाढल्यामुळं आज सेडलिंग ट्रेची एवढी मागणी की तुम्ही फक्त एखाद्या नर्सरीवाला असेल किंवा दूध इतर कुठला शेतकरी असेल त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांना ट्रे विकायचे आपण सेडलिंग ट्रेच बनवता कारण की इतर दुसरे काही प्रोडक्ट बनवता नाही इतर काही प्रोजेक्ट नाही आहे फक्त सिडिंग ट्रेच आपण हे करतो कारण की कसं आहे आता शेती ही इथं चायटायचं असल्यामुळे शेती काही वेळात शेती आणि लाईटचं जसं काही लाईटची सुविधा म्हणजे आठ तास चार तास जशी असेल त्या टायमिंगमध्ये हे करतो आणि ह्याच्यातूनच वेळ भेटत नाही दुसरं करण्याचं म्हणजे आता डोक्यात भी नाही आहे आहे बरोबर आहे आपण किती प्रकारचे ट्रे बनवतात त्यांच्या किमतीबद्दल काय सांगाल आता हे आपण जे बनवतो का नॅचरल ज्याचं जास्त खप आहे तो बनवतात आता समज मिरची टमाटो वांग ह्याच्यासाठी जे लागतात समज गोबी त्यासाठी जे लागतात ते आपण उपलब्ध आहेत समज आपल्या भाषे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कोणते किती प्रकारचे म्हणजे त्याच्यानंतर ह्याला वेगवेगळे प्रकार म्हणजे आपण काय करतो तर जर का पपई लावायची असेल तर पपईसाठी वेगळ्या येते ऊस लावायचा असेल तर ते ऊसाचे त्याच्यासाठी वेगवेगळे असे अनेक म्हणजे जे हे आहेत का त्याच्या वेगवेगळे राहतात आणि त्याची किंमत कसं वेगवेगळे जसा आपण हे करतो तसं आता जे आपण बनवतो आता ते जसं कच्चा माल येईल त्या पद्धतीने जर का कच्चा मालचे जर का रेट वाढलेले असतील तर ते भाव बदलत राहतील आणि जे आता जे आजचे जे भाव आहे पाचशे रुपये शेकड्याप्रमाणे आपण समजून जागेहून हे करतोय शेकडा हा बरोबर आपण जे हे सेडलिंग ट्रे बनवता एका दिवसाला किती उत्पादन तयार करत होतं ते कुठं कुठं विकता आता ते कसं आहे माहितीये का ते लाईट वर डिपेंड आहे खेड्या खेड्या असल्यामुळे काय होतं कधी लाईट राहते कधी नाही तर ते आठ हजार नऊ हजार दहा हजार कधी कधी पाच हजार अशा पद्धतीने हे होते आणि राहिला प्रश्न विकण्याचा आता जे कसं आहे आता म्हणजे आपण इथं काही सर्कलमध्ये भरपूर नर्सरी आहेत त्यांना जे माल काय लागतो समज आणि काही मग आता ह्याला जातं समज आपला केज असेल इकडे धाराशिव असेल त्याच्यानंतर संभाजीनगर अशा बऱ्याचशा जागेवर आपण जशी ऑर्डर येईल तसे काही इथनं येऊन घेऊन जातात काही ऑर्डर फोनवर ऑर्डर हे करत होतं चालतं ते ग्रीत दरा एखादा नर्सरीवाला असेल किंवा एखादा शेतकरी बांधव असेल त्यांना तुम्हाला ऑर्डर द्यायची त्याची प्रोसेस कशी असली पाहिजे ना त्याचं काही नाही आता त्याने फक्त समज आता व्हिडिओमध्ये आपण फोन नंबर दिलेला आहे आणि त्यांना माल किती पाहिजे काय पाहिजे आणि कुठं पाहिजे याच्यावर डिपेंड आहे म्हणजे आता ते आणि ऑनलाईन सगळं काही झालेलं आहे झालेल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं काही ऑनलाईन आहे सगळ्या सुविधा आहेत आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यांना जर का इथं येऊन हे करायचं असलं तर इथं बी येऊन ऑर्डर देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ऑर्डरविषयी काही नाही आणि त्याच पद्धतीने आपण आत्तापर्यंत समज कंटिन्यू सगळ्या काय ऑर्डर घेत होतं तुम्ही जे आता हे जनावरांच्या गोट्याची शेडलिंग ट्रीचा व्यवसाय केला आहे तुम्ही परिसरात विकता धाराशिव असेल मग संभाजीनगर असेल चांगल्या प्रमाणात तुम्ही हा शेतीपरक व्यवसाय सुरू केला आणि तुम्हाला रिझल्टही चांगला आहे तुमचा पण एक गोष्ट सांगा ही जी शेडलिंग ट्री बनतो याचा कच्चा माल कुठून खरेदी करता याचा कच्चा माल नाशिक पुणे आता मिळायला तर कुठे मिळतो म्हणजे मी स्वतः जे काही आणतो समज तर ते नाशिकवरून एक आणतो आणि जर नाही हे झालं तर मग पुण्याहून म्हणजे कारण की कसं आहे इकडचं जे काही वाहनं चालतात इकडं का आता नाशिक साइड झालं पुणे झालं इथून माळव्याच्या गाड्या जातात बरोबर आणि माळव्याच्या गाड्या गेल्यामुळे काय होतं की जाताने माळू असतं आणि येतानी जे आपलं माल यायचं आहे तर त्या गाडीमध्ये कमी खर्चात येतो त्यामुळे ते थोडंसं कसं आहे माझाही फायदा होतो आणि त्यांनाही रिटर्न जे एम टी गाडी येणार आहे हा ते त्यांचाही फायदा होतो हा अर्धा खर्च आपला ह्यात मध्ये वाढतो आणि त्याच्यामुळे मग ते थोडस मलाही तर रिजनेबल द्यायला परवडतं बरोबर काय होतं आज समाजामध्ये एवढे सुशिक्षित बेरोजगार आहेत की भरपूर आहेत महाराष्ट्र शासनाकडे जेवढ्या नोकऱ्या आहेत आणि आपली बेरोजगारी संघ आहे ह्याचा कुठंच ताळ मिळ नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली जर हा व्यवसाय जर आपल्या एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला जर करायचा असला तर ह्याला जागा आणि गुंतवणूक किती लागल आता गुंतवणूकचा जर म्हणताल तुम्ही आता हे जागा जे आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे मशीन आहे कॉम्प्रेशर आहे त्याच्यानंतर कु कुलिंग आहे हे पूर्ण म्हणजे हे कुलिंग जरी साईडला ठेवलं आपण आणि एक वीस बाय वीस ची जर काही एक रूम असेल ते मशीन हे करण्याकरता ऑपरेट करण्याकरता आता ते वीस बायवीस ची आणि हे कुलिंग हे सगळं दीड एक गुंट्याची जागा एक नॅचरल धरून टाकतात गुंटा दीड गुंट्यामध्ये हे होऊन जाते त्याला गुंतवणूक किती लागत गुंतवणुकीचा जर म्हणताल तर मशीन आहे आता एकच मटेरियल आहे ते बारा तेरा लाखापर्यंत समज तुम्ही मटेरियल आणण्यावर आहे समज मशीन आता कोणत्या ह्याची घेत आहे काय करताय तुमची म्हणजे ते पूर्ण काही गुंतवणूक आहे का त्याचे वेगवेगळं हे राहू शकतं तुम्ही आता सेकंड जर घेतले तर त्याची गुंतवणूक कमी बी होऊ शकते तुम्ही जर फ्रेश सट घेताल त्याची गुंतवणूक वेगळी राहील हा बारा ते तेरा लाख मध्ये आपलं चालू होत तुम्हाला ओव्हरऑल किती खर्च आला आपलं माझे तेरा लाख रुपये लागले समज शेतकरी मित्रांनो ठोकरे पाटलांनी जो शेडलिंग ट्रेचा जो व्यवसाय सुरू केलाय तो त्यांना बारा तेरा लाख रुपये लागले काय होत बेरोजगार म्हणून समाजात फिरण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे लोकांची गुलामी करणं आता बंद केलं पाहिजे ठोकरे पाटलांनी शेती बघून शेळी पालन आणि त्या शेळ्यांच्या गायीच्या गोट्यात हा व्यवसाय सुरू केलाय त्याला काही एमआयडीशी लागली का, लाग का त्याला काही फार मोठं काही शेड लागले का तर बिलकुल नाही तुम्ही कुठेही व्यवसाय सुरू करू शकता फक्त तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे ज्याला काहीच करायचं नाही का त्याला जगात कुठंच पर्याय नाही पण ज्याला करायचंय का उदाहरण तुमच्या समोर आहे तुम्ही तुमच्या शेतात खेड्यात कुठेही पैसा कमवू शकता त्याचं कारण असं की ज्यांना काही ना काही करायचंय ते प्रत्येक गोष्ट शोधत असतो मला ह्या व्यवसाय करायचा आहे ते कसा केला पाहिजे त्याचे बारकावे कसे शोधले पाहिजेत जर हा शेतकरी शेतात राहून एवढं मोठं मार्केट उभा करू शकतो तर तुम्ही सुशिक्षित असताना तुम्ही का करू शकत नाहीत फक्त तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि व्यवसायाला लागा यस तुम्हाला निश्चित मिळणार आहे सेडलिंग ट्रे ही जी बनवण्याची मशीन आहे ती कुठून खरेदी केली होती त्याच्या किमतीबद्दल काय सांगाल अरे हे आपण आणलेले नागपूरहून आणि त्याची किंमत आठ लाख रुपये म्हणजे आपण डाय घ्या किंमत म्हणजे कसे आपण जे डाय घेतलाय त्या डायच्या हिशोबाने असते त्याच्यात कसे प्रकार वेगवेगळे राहतात कोणत्या साईजचा डाय घेतो काय घेतो तर ते, 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 ते किंमत कमी जास्त होते असते आणि कंपनीवर बी डिपेंड आहे जे आपण जे घेतली आहे ते आठ लाख रुपयाला बसली आहे आणि जर का समजा आपण आहे नागपूरहून तर भेटायला नाशिकला भेटते भेटा पुणे अनेक महाराष्ट्रात जे मोठ्या सिटी आहेत त्या ठिकाणी भेटते मशीनचा काही एवढा प्रॉब्लेम नाहीये मशीन खरेदी बद्दल तर तुम्ही सांगितलं पण एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला ही मशीन घ्यायची तर महाराष्ट्र शासन काही मदत करतं का किंवा सबसिडी जिल्हा उद्योग केंद्र याच्याबद्दल काय सांगताल आहे ना एकशे एक टक्का म्हणजे त्याला सबसिडी आहे महाराष्ट्र शासन मदत करते आणि जिल्हा उद्योग केंद्रातून जर का केलं समज तर ग्रामीण साठी पस्तीस टक्के आणि शहरीसाठी वीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के आणि बँक लोन तर बँक लोन बी चालतंय पण त्याच्या जिल्हा उद्योग केंद्रातून जर का केलं समज बँक ऑपरेशन जर का केल्याच्या नंतर काय होतं त्याला पस्तीस टक्के ग्रामीणसाठी आहे बरं बरेच जण काय काय म्हणतात जिल्हा उद्योग केंद्र मदत करीत नाही फार शेतकऱ्यांना लवकर कर्ज देत नाही तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल तसं काय ना आता अनेक वेगवेगळे कसं असतंय काहीच म्हणणं असं हे असतंय काहीच तसं हे आता ज्याचं गेलेच नाही तुम्हाला जे काय पाहिजे तर ते तर द्यायच लागणार आहे ना कुठले बी कुणी बी असेल तर ते येऊन तुम्हाला देणार नाहीत ना आता ज्याला समज जे पाहिजे ते तर ते द्यायच लागणार आपल्याला जर लोन करायचे जे त्यांना कागद लागते ते कागद दिल्याशिवाय ते तरी कसं देणार आहेत बरोबर शेतकरी बांधवांना सेडलिंग ट्रेचा व्यवसाय करण्यासाठी जर तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडे जर अर्ज केला तर ग्रामीणसाठी पस्तीस टक्के आणि शहरी भागासाठी पंचवीस टक्के असे सबसिडीचे त्यांचे प्रकार आहेत <laughs> आता राहती गोष्ट काय जाण्याचे बरेच शेतकऱ्यांचे किंवा ग्राहकांचे असं म्हणणे की जिल्हा उद्योग केंद्र लवकर मदत करत नाही परंतु ठोकरे पाटील प्रमाणे म्हटले की त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्यांना जे डॉक्युमेंट लागतात ते आपल्याला पूर्ण करावं लागते बिना डॉक्युमेंटचं काय होणार आहे तरीसुद्धा आत्तापर्यंत जिल्हा उद्योग केंद्रानं शेकडो युवकांना व्यवसायाला मदत केलेली व आजही करतात फक्त आटी एक मग बँक असेल किंवा जिल्हा उद्योग केंद्र असेल तुम्हाला त्यांच्या कागदाची पूर्तता करणं मस्त आहे तुम्ही पूर्तता करा निश्चित तुम्हाला ते मदत करतील काय होतं शेती करून जनावरांच्या गोट्यात शेडलिंग ट्रेचा व्यवसाय सुरू केला आणि तुम्ही परिसरातच नाही तर सबंध जिल्ह्याभरात तुम्ही नाव कमवलं मराठवाड्यात नाव कमवलं आहे पण एक प्रश्न सगळ्यांना पडतो जी की मला नाही तुम्हाला सगळ्यांना पडलाय की या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला उत्पन्न किती मिळतं तुम्हाला महिन्याला उत्पन्न म्हणताल तर समज कसं आता शेती <सथिति> पूर्ण आपण शेती पाहून हे पाहून समज जे, जे ट्रेस आपण जे ते मला मिळणार उत्पन्न ते चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत समज महिन्याकाठी उत्पन्न हे होत आणि राहिला प्रश्न समज आपण जितकं हे करतो तितकं उत्पन्न वाढणार आहे ना आपण म्हणजे पन्नास हजार म्हणतो ना आपण जर का दोन दिवस कुठं गावाला गेलो तर त्या पन्नासमधले त्या महिन्यामध्ये कमी पे होणार आहेत जर आपण कंटिन्यू जर का त्यातमध्ये जितकी मेहनत करतो समज कुठल्याही व्यवसायामध्ये जोपर्यंत समज आपण पूर्ण काही झोकून देत नाही तर तोपर्यंत काही होत नाही नाही तर आपण उगाच म्हणायचं मला पन्नास येते तर मी जर का दोन दिवस ज्या इथून बाहेर गेलो हा दोन दिवस बंद ठेवल्याच्या नंतर ती पन्नास कुठून मिळणार आहे बरं ते पन्नास आहेत ते पन्नासाला मला पूर्ण जितकी मी मेहनत करेल ते अजूक वाढतील अजून जर का आता ह्याच्यामध्ये कसं आहे आता शेळ्या आहेत शेतीमध्ये आपलं माळव्याचं त्याचं चाह, जे काय शेताचं ते सगळं काय हे करून समज आहे आपल्याला समज आता तिकडं काही काम असेल तर त्या टायमिंगमध्ये काय होतं समज आपण दोन एक दिवस समज काही लाईटचा काही प्रॉब्लेम आता कमी पणात पण पन पन्नास हजार रुपये कमावल्याशिवाय हो मी बी गप बसत नाही का शेतकरी बांधवांनो या शेतकऱ्यानं आपल्या जनावरांच्या गोट्यात शेडलिंग ट्रेचा व्यवसाय व्य सुरू केला आहे आणि ॲव्हरेजमध्ये पन्नास हजार रुपये महिना कमवतात या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मी पन्नास हजार कमीशी शांतच बसत नाही साधी आणि सोपी गोष्ट आहे व्यवसाय करायला फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे व्यवसाय आणि उत्पन्न कशा पद्धतीत होऊ शकतं उदाहरण तुमच्या समोर आहे त्यामुळं लोकाच्या गुलाम्या करण्या सोडून द्या आणि स्वतःच्या पायावर राहा मग हाच व्यवसाय नाही तुम्ही टपरी टाका टपरीसुद्धा तुम्हाला एक हजार रुपये दिवस देईन पण व्यवसाय करा लोकाचे गुलामे आता बास स्वतःच्या पायावर राहा आणि तुमची प्रगती करून घ्या आजच्या व्हिडिओमधून हाच संदेश तुमच्यासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय होतंय आज गावोगावी घरोघरी एवढी बेरोजगारीची संख्या वाढली की ह्या पोरांना काय करावं तेच समजत नाही ही महाराष्ट्रातले जे तरुण आता जी मंडळी आपली शेतकऱ्याची पोरं असतील शहरात राहणे असतील त्यांना तुम्ही काय संदेश देता आले एक शेतकरी यांना नात्यानं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला बेरोजगारी म्हणण्यापेक्षा आपण मी भरपूर जागेवर बघितलं तुमची इच्छा काय का करण्याची होत नाही व्यवसाय कमी आहेत का बरोबर तुम्ही काय करताय कुणी जर समज एक दिवस दोन दिवस पाचशे चारशे ना? ते नाही करायचं मी काय म्हणतो कुक्कुटपालन शिळी पालन मच्छीपालन अ एवढं काय स्वतः आहे ना स्वतः करायचं त्याच्यामध्ये पूर्ण काही झोकून दिलं का स्वतःला तर बेरोजगाराचा प्रश्नच राहतो कुठं तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना या ना माझ्यापाशी बघा एक वेळेस कसा करतो आहे काय होतं ह्याच्यात मायनस पॉईंट किती आहेत काय मी एक म्हणजे महाराष्ट्राच्या तरुणांना असं सांगू इच्छितो काहीही काम करा कुठलंही काम करा कामाला लाजायचं नाही काही जे भेटेल ना उद्योग डायरेक्टली मोठा कधीच होत नसतो चिल्लर आहे पण त्या दहा कोंबड्या घ्या पाच कोंबड्या घ्या किंवा शेळीपालन करा काही कुठलाही उद्योग करा उद्योग भरपूर आहेत चलत राहिलं का योग येतच असते दिवसं सगळेच्या असतात बरोबर त्यामुळे शेतकऱ्याच्या पोराने धंदेच केले पाहिजेत आणि ते करायलाच पाहिजेत मग ते धंदा कुठलाही असो युवकांनो आणि शेतकरी बांधवांनो ठोकरे पाटलांचा आत्मविश्वास ज्या प्रमाणात त्यांच्या बोलण्यात दिसतोय का दिसतो त्यांचं महिन्याचं उत्पन्न त्या पद्धतीत आहे आणि समाजात त्यांनी स्थान निर्माण केलंय त्यांचं म्हणणं बरोबर आहे कुठलाही व्यवसाय सुरुवातीला तुमच्या दारात लाईन लागणार नाही तुम्हाला त्यातले बारकावे शोधायचे तुम्हाला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर काम करायचंय आणि तुम्ही साधारणतः एक सहा महिने एक वर्षभर काम केलं तुमचा व्यवसाय त्या उच्चतम शिखरावर जाणार आहे फक्त तुम्हाला वाट बघायची त्यातले बारकावे शोधायचे म्हणून कुणाच्या सतरांज उचलण्यापेक्षा कुणाची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा आणि तुमची स्वतःची प्रगती करून घ्या आज व्हिडिओच्या माध्यमातून एक शेतकरी आपल्या स्वतःच्या जनावरांच्या गोठ्यात एखादा उद्योग कशा पद्धतीत यशस्वी करू शकतो आज आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे या व्यवसायाची आम्ही परिपूर्ण माहिती देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुम्हाला माहिती जर काही कमी वाटत असेल तर ठोकरे पाटलांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये दिलाय त्यावर संपर्क साधा आणि जी तुम्हाला आवश्यक माहिती तुम्ही माहिती मिळवा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत